हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापण्याची शक्यता आहे, कारण मराठा आरक्षणासाठी आता आमदारांनीच आंदोलन सुरू केलेलं आहे. आमदार निलेश लंके आणि राजू नवघरेंचं आंदोलन सध्या सुरू आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती या दोन्ही आमदारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे आंदोलन केलेलं आहे. सरसकट आरक्षण मिळालंच पाहिजे अशा मागणीचं पोस्टर घेऊन या दोन्ही आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती हे आंदोलन केलंय. कित्येक वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. तो प्रश्न गेल्या काही दिवसापासून एकदम त्या प्रश्नाला त्या ठिकाणी उचल खाल्लेली आहे. आमची सुद्धा या ठिकाणी विधानसभेमध्ये मागणी आहे की मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे. ही आमची एक प्रामाणिक मागणी, पण ही मागणी करीत असताना कुठल्या समाजाचं आरक्षण न काढता मराठ्याला त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे. गिरीश महाजन स्वतः जबाबदार मंत्री आहेत, ते सरसकट ह्या शब्दाला विरोध करतायत. छगन भुजबळ एक वेगळ्या पद्धतीने त्यांचे मत मांडतात. मंत्री असताना अशा पद्धतीचं विधान करतात वाटत नाही? निर्णय क्षमतेवरती काय परिणाम होतो त्याच्यावर? प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. ते सुद्धा 4 लाख लोकांचे प्रतिनिधी आहेत. ते मंत्री असतील, पण आम्ही सुद्धा 4 लाख लोकांचे प्रतिनिधी आहेत. आमचं आम्हाला मत आहे, आमचं प्रामाणिक मत आहे. तुमच्याच पक्षाचे मंत्री तुमचं मत गृहित धरत नाहीत किंवा ग्राह्य धरत नाहीत असं म्हणावं लागेल का? कारण तुम्ही मागणी करताय, पोटतिडकीने मागणी करताय, पण मंत्री ते फेटाळून लावतात. त्याच्यावरती स्टेटमेंट कधी वैयक्तिक मत असू शकतं का? मंत्र्याच्या स्टेटमेंटवरून भेटल किंवा नाही भेटल असं होऊ शकते का? भारतात लोकशाही आहे, लोकशाही पद्धतीनं त्यांचा त्यांना अधिकार आहे. आमचा आम्हाला अधिकार आहे की आम्ही मराठा समाजासाठी आरक्षण मागणार. म्हणून आम्ही ज्या समाजातून येतो त्या समाज आपण बघत असताना की मागे जे गायकवाड कमिशन बसलं होतं त्यामध्ये मागासवर्गीय आयोगानं तिथं सांगितलेलं आहे की हा समाज खऱ्या अर्थानं मागास आहे, यांना आरक्षण भेटलं पाहिजे.